एसटी संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही. कुणाचंही सरकार असलं तरी हे शक्य होणार नाही अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. पगार वाढवला आहे त्यामुळे एसटीची भाडेवाढही होणार आहे. आम्ही चांगली पगारवाढ केली त्याचा बोजा जनतेवर पडणार असल्याचं अजित पवार विधानसभेत म्हणाले. तर जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत दुखवटा कायम राहील अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मला ह्या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एस टी कामगारांना सर्वांना सांगायचं आहे की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलीनीकरण होईल. हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे दशधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5,000 रुपये वाढ केली बेसिकमध्ये. दुसरी वाढ झालेली तर ती जास्त. अध्यक्ष महोदय, आम्ही ज्यावेळेस सगळे उदय सामंत पण होते त्या दिवशी, आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस अध्यक्ष महोदय, आम्ही कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आपलं इकडं गुजरात, ही आजूबाजूची राज्य आहेत, त्यांची पण तुलनात्मक केली, जवळपास त्यांच्या बरोबर गेलो किंवा काही ठिकाणी तर त्या राज्यांच्या पेक्षा पुढे आपण गेलेलो. इथपर्यंत सकारात्मक भूमिका राज्य सरकारने स्वीकारलेली आहे. हे करत असताना साहजिकच एस टीचे दर वाढणार आहे, ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, आतापर्यंत त्यांनी बऱ्याच अल्टिमेट दिलेला आहे, कुठल्याही अल्टिमेटला माझा एसटी कर्मचारी घाबरलेला नाही. आणि मूळ मागणी आमची एकच आहे, विलीनीकरण, आणि ते झाल्याशिवाय तर आम्ही माघार घेणारच नाही आणि कामावर हजर होणार नाही. जोपर्यंत आमच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही आणि विलीनीकरणाला कोणताही तोडगा आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना नको आहे. फक्त आणि फक्त विलीनीकरण पाहिजे. विलीनीकरणाशिवाय जर बोलणार असाल तर आमचा कर्मचारी आझाद मैदानावरच राहणार आहे. विलीनीकरणावर कुठलाही तोडगा आम्हाला पूर्ण 1,00,000 एसटी कर्मचाऱ्यांना मान्यच नाहीये. कर्मचारी हा पूर्ण ग्रासून गेलाय, गांजून रंजून गेलेला आहे, त्याला अल्टिमेटमची भीती नाही, त्याला आता फक्त एकच विलीनीकरण मिळावं हीच मागणी आहे. तो कुठल्याही कारवाईला घाबरणारा, कुठल्याही कारवाईला डमगणारा कर्मचारी राहिला नाही, त्यामुळे अल्टिमेटम हा विषय आमच्यासाठी कधीच संपलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे